नमस्कार, मी श्वेता सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते. आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. अवकाळी पावसासह गारपिटीमुळे अनेक जिल्ह्यात उडाला हाहाकार. एसपीच्या विशेष पथकाची मोठी कारवाई, 52 गोवंशाला दिले जीवदान. कृषी विद्यापीठात 70 पदांकरिता 16 केंद्रांवर घेण्यात आली परीक्षा. एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न. अखिल भारतीय खासदार चषक कबड्डी स्पर्धेत रोमहर्षक सामन्यांचा अनुभव. आता सविस्तर बातम्या. रविवारी सकाळी अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. काही ठिकाणी बोर व निंबू एवढी गार पडल्याने शेतीचे नुकसान झाले. या घटनेत रिसोड तालुक्यातील महागाव येथे 75 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या गारपिटीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. आज रविवारी सकाळी अकोला, वाशिम व बुलडाणा या तीनही जिल्ह्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस व गारपीट झाली. काही भागात बोरा एवढी तर काही भागात निंबू एवढी गारपीट झाल्याने गहू, हरभरा, तूर, कांदा, द्राक्षे, निंबू व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच वाशिम जिल्ह्यातील महागाव येथील एका महिलेचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या गारपिटीमुळे तीनही जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. दुसरीकडे अनेक भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला. दरम्यान अजून 2 दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला असून शेतकरी व नागरिकांना दक्ष राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली होती. गेल्या 2 दिवसांपासून वातावरण ढगाळ होते. दरम्यान आज पहाटेच आभाळ भरून आले आणि सकाळीच तीनही जिल्ह्यात काही भागात मेघगर्जनेसह जोरदार तर काही भागात तुरळक पाऊस कोसळला. तसेच काही भागात तर प्रचंड गारपीट झाली. काही भागात निंबू एवढी तर काही भागात बोरा एवढी गारपीट झाली. निंबू एवढ्या गारपिटीमुळे तीनही जिल्ह्यात गहू, हरभरा, तूर, कांदा, द्राक्षे व निंबू व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागातही अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यात निंबा एवढी तर बाळापूर व अकोल, मूर्तिजापूर, पातूर व बार्शीटाकळी तालुक्यातील काही भागात आज सकाळी बोरी एवढी गारपीट झाली. या गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. रिसोड शहरासह तालुक्यातील गोंढाळा, गणेशपूर, करंजी, वाकद, बाळखेड, महागाव, जोगेश्वरी, कमळगव्हाण, बेलखेड, केनवड, चिंचांबा, भर सह तालुक्यातील अनेक गावांमध्ये रविवारी सकाळी 8 वाजतापासून मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. महागाव येथील यमुनाबाई रामभाऊ हुंबाळ या 75 वर्षीय वृद्धेचा गारीच्या तडाख्यात सापडून मृत्यू झाला. यमुनाबाई ह्या गावातील गोपालेश्वराच्या मंदिरातून येत असताना वाटेतच गारांनी गाठले. तब्बल 30 मिनिटांहून अधिक वेळेपर्यंत गारांचा वर्षाव सुरूच राहिल्याने त्यांना वाटेतच मृत्यूने गाठले. तसेच चिचांबा भर येथे ही गारांमुळे एका बैलाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस अधीक्षकाने 2 वेगवेगळ्या कारवाईत 52 गोवंशांना जीवदान दिले. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज पहाटे व्याळा व रिधोरा नजीक दोन वाहने पकडून तब्बल 52 गुरांना जीवनदान दिले. यामध्ये कंटेनरमधून 43 तर एका पिकअप वाहनातून 8 गुरांची सुटका करण्यात येऊन दोन्ही वाहने जप्त करण्यात आली तर या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली. गेल्या 2 महिन्यात विशेष पथकाने तब्बल 136 गुरांना जीवदान दिल्याने पथक प्रमुख एपीआय हर्षराज अळासपुरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्राप्त माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरहून औरंगाबादकडे जात असलेल्या MH40AX7552 क्रमांकाच्या कंटेनरमध्ये कत्तलीसाठी गुरे नेण्यात येत असल्याची माहिती एसीपींच्या विशेष पथकाचे प्रमुख एपीआय हर्षराज अळासपुरे यांना मिळाली. त्यांनी व्याळानजीकच्या पेट्रोल पंपाजवळ ट्रॅप लावला. अमरावतीपासूनच या कंटेनरचे लोकेशन पथकाने घेतले. या कंटेनर पहाटेच्या सुमारास व्याळानजीक पोहोचताच विशेष पथकाने या कंटेनरला थांबविले. पोलीस पाहताच काही आरोपी पळून गेले. या कंटेनरमधून 28 म्हशी किंमत 2,80,000 रुपये, बैल 16 किंमत 1,28,000 ही गुरं जप्त करण्यात आली. तसेच कंटेनर किंमत 12 लाख रुपये, एक मोबाईल 20,000 रुपये असा एकूण अंदाजे 15 लाखांच्यावर मुद्देमाल जप्त करून 4 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये मोहम्मद वसीम, मोहम्मद शमी, रियाज अहमद अब्दुल गर्णी, सलीम कुरेशी, मोहम्मद तस्लीम कुरेशी, मोहम्मद शाहरुख कुरेशी, रफीक कुरेशी यांचा समावेश आहे. तसेच फरार झालेल्या आरोपींमध्ये अहमद शेख कमाल कुरेशी, फरकन अहमद, धनपाल कुंजेकर, अखिल कुरेशी, ममताज कुरेशी, अस्पाक कुरेशी, फारूक कुरेशी, वसीम कुरेशी, शेख रहीम, मोहम्मद मिनास यांचा समावेश असल्याची माहिती विशेष पथकाच्या सूत्रांनी दिली. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील 70 रिक्त पदांकरिता अकोला व नागपूर येथील 16 परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी सहाय्यक व प्रक्षेत्र सहाय्यकाच्या 70 पदांकरिता रविवार 11 फेब्रुवारीला सकाळी अकोला व नागपूर येथील 16 केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा अकोला येथील 11 तर नागपूर येथील 6 असे 16 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिक्षण संशोधन व विस्तार कामांचा आढावा घेण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेची अधिस्वीकृती समिती आल्याने कृषी विद्यापीठाद्वारे विद्यापीठाची संपूर्ण माहिती संकलित करण्यासोबतच प्रत्येक विभागाची माहिती घेण्यात येत आहे. समितीसमोर मुबलक मनुष्यबळ दाखविण्याच्या उद्देशाने कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. या पदांसाठी आतापर्यंत 2,526 उमेदवारांनी अर्ज केले होते तर डिप्लोमाधारक 9,784 उमेदवारांनी अर्ज केले होते. या उमेदवारांनी 70 पदांकरिता लेखी परीक्षा दिली. अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात NRHM कंत्राटी कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी वरिष्ठ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता कार्यालयातील हॉलमध्ये MRHM अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांच्या आदेशान्वये घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत वरिष्ठ डॉक्टरांनी विस्तृतरित्या मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत कामांचे स्वरूप, तपशील, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आढावा, राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम, बाळ स्वास्थ्य कार्यक्रम, आशा, जननी, शिशु सुरक्षा, प्रेरणा प्रकल्प, राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन, शेतकरी आत्महत्या याबाबत मार्गदर्शन तसेच आढावा घेण्यात आला. या कार्यशाळेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजकुमार चव्हाण, DMO मनिराम राठोड, RMO डॉ राठोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ आरती कुलवाल, ACS डॉ वारे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व मेडिकल ऑफिसर, तालुका आरोग्य अधिकारी, कंत्राटी कर्मचारी यांची उपस्थिती होती. केळीवेळी येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय खासदार चषक कबड्डी स्पर्धेत प्रेक्षकांनी अनेक रोमहर्षक सामन्यांचा अनुभव घेतला. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असून रविवारी उशिरा रात्री या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. केळीवेळी येथील अखिल भारतीय खासदार चषक कबड्डी स्पर्धेत अनेक रंगतदार सामने पहावयास मिळाले. पुरुष गटातील हरियाणा व मुंबई संघातील चित्तथरारक सामन्याने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले तर महिला गटात पुण्याच्या सुवर्णयुग संघाने खामगावच्या शिवाजी संघाला पराभूत केले. पुण्याच्या साई क्रीडा मंडळाने अमरावतीच्या समर्थ क्रीडा मंडळाचा पराभव केला. यावर्षी पहिल्यांदा महिलांचे उत्कंठावर्धक सामन्यांचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला.
केळीवेळी येथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय खासदार चषक कबड्डी स्पर्धेचा रविवारी सायंकाळी समारोप होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर तथा राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची उपस्थिती राहणार आहे. तत्पूर्वी सेमीफायनलचे सामने होणार आहेत. यात महाराष्ट्र पोलीस क्रीडा संघ मुंबई विरुद्ध सुवर्णयुग क्रीडा मंडळ पुणे या संघादरम्यान महिला सेमीफायनल तर जय हनुमान क्रीडा मंडळ कोल्हापूर विरुद्ध गुरुकुल क्रीडा संघ हरियाणा संघादरम्यान दुसरा सेमीफायनल होणार आहे. या दोन सेमीफायनलमधून दोन विजेते निवडले जातील. त्यांच्यात अंतिम सामना नंतर होणार आहे. पाहूया या कबड्डी संघातील काही दृश्य. मोरणा स्वच्छता अभियानादरम्यान क्रिकेटर आदित्य ठाकरे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी आदित्यने मोरणा स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. न्यूझीलंड येथे अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून भारतीय क्रिकेट संघाने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या या संघात सहभागी अकोल्याच्या आदित्य ठाकरेचा भावपूर्ण सत्कार मोरणा नदी स्वच्छता अभियान दरम्यान करण्यात आला. शनिवार 10 फेब्रुवारीला मोरणा नदी स्वच्छ अभियानाचा 5वा टप्पा राबविण्यात आला. यावेळी स्वच्छ अभियानात आदित्य ठाकरे याने सुद्धा सहभाग घेतला होता. दरम्यान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, वाशिमच्या पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी महोदयांच्या पत्नी मोक्षदा पाटील पांडे, महापौर विजय अग्रवाल व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी त्याला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. उपस्थित सर्वांनी मोरणा स्वच्छता अभियानाची शपथ घेतली. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार पिंपळनेर येथे पत्नीवर संशय घेणाऱ्या पतीला आई वडील व साळ्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणाऱ्या पतीची पत्नीसह तिच्या आई वडील व भावाने मिळून यथेच्छ धुलाई केली. या मारहाणीत पतीचा मृत्यू झाला. लोणार तालुका अंतर्गत येणाऱ्या पिंपळनेरमध्ये ही घटना घडली. पिंपळनेर रहिवाशी 33 वर्षीय विनोद सानप आपल्या पत्नीवर संशय घेत होता. 8 फेब्रुवारीला चारित्र्याच्या संशयावरून दोघा पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाला होता. दररोजचा हा प्रकार पाहता आई वडिलांसह पत्नी व तिच्या भावाने विनोदला जबर मारहाण केली. विनोद सानब यांच्या डोक्यावर, छाती, पोटासह पाठीवर गंभीर मार लागला. त्यांना गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. लोणार पोलिसांनी कलम 302(34) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या चौघांना अटक केली असून पुढील तपास ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनात PSI ज्ञानेश्वर थोरात करीत आहेत. इथल्या पोलीस पाटलाने इंद्रजित पिराजी चव्हाण यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की त्यांच्या गावातील सो कमल हिम्मत सानप, हिम्मत जिजाजी सानप, बबन विनायक किते आणि रंजना विनोद सानप या सर्वांनी मिळून जे मृतक आहे विनोद सानप याला पत्नीवर संशय घेतो, चारित्र्याचा संशय घेतो म्हणून त्याला रात्री मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट केलं आणि त्या दरम्यान तो मयत झाला. तर त्याच्या मयतामध्ये मयताच्या कारणामध्ये ह्या लोकांनी त्याला मारहाण केल्यामुळे, काठी आणि दगडाने मारहाण केल्यामुळे, डोक्याला आणि पोटावरती मार लागल्यामुळे तो मयत झालेला आहे. सदर गुन्हा हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास हा PSI थोरात हे करत असून सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाला माननीय LDP गंजनेश्वर यांनी पण भेट दिलेली आहे आणि या गुन्ह्यात चारीच्या चारी आरोपींना ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील तपास सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर स्थित MIDC परिसरात द बर्निंग ट्रकचा थरार घडला. ट्रक चालक व क्लीनरने वेळीच ट्रकमधून उडी घेतल्याने त्यांचे प्राण वाचले. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर स्थित MIDC परिसरात वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे एका ट्रकाला आग लागली. या घटनेमुळे मलकापूर MIDC परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना शनिवारी सकाळी घडली. ट्रकमध्ये आग लागल्याचे पाहताच ट्रक ड्रायव्हर व क्लीनरने ट्रकमधून उडी घेत स्वतःचे प्राण वाचविले. 30 मिनिटांपर्यंत सर्वांनी द बर्निंग ट्रकचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. हा ट्रक नागपूर येथून MRF कंपनीचा टायरचा माल कंटेनरमध्ये भरून भुसावळकडे जात होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर दसरखेड MIDC जवळ या ट्रकने अचानक पेट घेतला. या आगीच्या ज्वाळा ट्रकच्या कॅबिनपर्यंत पोहोचताच ट्रक व क्लीनरने ट्रकमधून उडी घेतली व आपले प्राण वाचविले. या दरम्यान ट्रक चालकाने स्वर्गीय वसंतराव लहुळकर विद्यालयाजवळ ट्रक उभा करण्यात यश मिळविले होते. परिसरातील नागरिकांनी ट्रकची आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
या आगीत ट्रकसह ट्रकमधील साहित्य जळून खाक झाले, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सिटी न्यूज करिता मलकापूर येथून गौरव खरे यांची रिपोर्ट. पातूर नगर परिषद मुख्याधिकारी मारहाण प्रकरणात आरोप प्रत्यारोप होत असून माजी नगरसेवक हिदायत खान वैजाद सय्यद अय्यूब यांनी आपल्या आरोपाचे खंडन केले. पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणात सागर इंगळे, लखन डागोर, नगरसेविका पुत्र गणेश गाडगे, सागर रामेकर यांना पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये सागर इंगळे व लखन डागोर या दोघांना जमानत देण्यात आली. गणेश गाडगे व सागर रामेकर यांनी पोलीस कोठडी दरम्यान कबुली दिली की त्यांना पातूर नगर परिषदेचे गटनेता सय्यद बुरहान सय्यद नबी यांनी सुपारी दिली होती. त्यानंतर पातूर पोलिसांनी सय्यद बुरहान यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. अद्यापपर्यंत सय्यद बुरहान यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. पातूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते हिदायत खा व एजाज सय्यद अय्यूब यांच्यावर सय्यद बुरहान यांना फसविण्याचा आरोप करण्यात आला. त्या आरोपाचे खंडन हिदायत खा व सय्यद एजाज यांनी केले. सय्यद बुरहान हे मुख्य आरोपी आहेत. आम्ही दोघे जनतेचे सेवक असल्याने पोलीस स्टेशनला जाणे येणे असते. सय्यद इसहाक राही आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी प्रतिक्रिया हिदायत खा व सय्यद एजाज सय्यद अय्यूब यांनी सिटी न्यूजशी बोलताना केली. और 2001 से चुनके आने के बाद हम लोगों के काम करते हैं, लोगों ने इसलिए हमें चुनके दिया और लोगों की समस्या को देखना, जाना, उनको मिलना, उनसे बात करना, ये हमारा गांव के अंदर काम रहा. और इस सिटी न्यूज पर जो न्यूज डाली है हमारे जनाब इशाक राही साहब ने कि ये जो हमला हुआ है सीओ साहब पर, इसका हमने निषेध भी किया और इसको इसके पीछे चौकसी की मांग भी की. और जो हम थाने में गए मिलने के लिए आरोपियों से, तो वो देखने गए थे कि जिन लोगों ने हमला किया वो कौन है, हमारे गांव के बच्चे हैं और उन्होंने हमला क्यों किया, वो उस उद्देश्य से हम मिलने गए. और हमारी जो क्लिप बनाई गई इसके पीछे इशाक राही साहब को ऐसा क्या डर है मेरे से मिलने से, क्या भाई मैं कोई क्या कर लूंगा ऐसा उनको मिलके. ये डर के मारे इन्होंने मेरे पीछे दो लोग छोड़े या एक छोड़े. क्लिप बनाने वाला जो कोई भी व्यक्ति हो उस व्यक्ति पे भी कार्रवाई होना चाहिए कि ऐसी क्लिप ना बनाए. और ये जो वीडियो पर व्हाट्सएप पे इस पे डाले हैं जो वायरल हुआ है, इस वायरल किस मोबाइल से हुआ, किसने शूटिंग बनाया, इन लोगों की भी जांच होनी चाहिए. और जरा इशाक राही साहब जो बोलते हैं कि भाई मेरी स्कूल है, हमारी तरक्की पे स्कूल है, अल्लाह आपकी और तरक्की करे, हमारी दुआएं आपके साथ है, गांव आपके साथ है, पर आप जो आरोप लगा रहे हैं कि इनका हाथ है हमें फंसाने में, तो हमने आज तक किसी को नहीं फंसाया. और स्कूल के अंदर ये क्लिपें बनाना, खोटे कास्ट सर्टिफिकेट बनाना, ये इन्हीं का काम है. कुछ टीचर लोगों को इन्होंने खोटे सर्टिफिकेट बनाकर रिटायरमेंट भी दे दिए, 20-20 साल पहले दे दिए. ये इसके पीछे शाहबाबू स्कूल एक संस्था है, ऐसे इनके तालुके के अंदर बहुत सारे संस्था है, कहाँ कहाँ कौन से टीचर ड्यूटी कर रहे हमने आज तक नहीं पूछा. हमको सब पता है पेमेंट कहाँ से लेते हैं, कहाँ लगते हैं, फिर भी हमको इन पर कोई आरोप नहीं लगाना है. मगर इसके पीछे सच्चाई क्या है ये खुद सर ने बताना चाहिए कि हमारे पीछे जो वीडियो बनी इसके पीछे कारण क्या है, ऐसा कौन सा बड़ा काम था जिसके तुमको क्लिप बनानी पड़ी. इतना ही बोलता हूँ. आज कुछ बातमी पत्रों में और सिटी न्यूज पर एक बातमी चल रही है जो हमारे सय्यद इसहाक राही साहब ने उसको प्रसिद्ध किया है. उसमें उन्होंने ये आरोप लगाया है कि उनका भाई बहुत शरीफ है, उसने आज तक कुछ काम नहीं किया है, कुछ बुरा नहीं कर सकता, इसी को गारंटी दे रहे हैं. तो मैंने आज एसपी साहब को एक निवेदन दिया है जिसके अंदर इस जो मुख्य अधिकारी पर जो प्राणघातक हल्ला हुआ है इसका जो मुख्य आरोपी पुलिस ने अभी नोन की है सय्यद बुरहान सय्यद नबी, ये आदमी 1998 से सराइत गुनहगारी करते आ रहा है. इसकी लग्जरी 1998 में पकड़ी गई, उसके बाद में 2006 में इसका ट्रक पकड़ा गया, उसके बाद में 2009 में इसकी दो गाड़ियां पकड़ी गई, इसके बाद में 2011 में इसने यवतमाल जिले में फ्रॉड किया, वहां गुना दाखिल है, 2013 में राइड करवाया उसका गुना दाखिल है, 2015 में चोरी का गुना दाखिल है. अब इतने गुने दाखिल होने के बाद में कोई आदमी अपने भाई को बचाने के लिए ऐसी गलत इल्जाम दूसरे लोगों पे लगा रहा है, पहले खुद अपने चरित्र को देख लो, बाद में किसी पे उंगली उठाना. इतना बोल के मैं आज जो इन्होंने बातमी दिया है उसका खंडन करते हुए मैं अपनी
वीडियो क्लिप जो बनाए जो वायरल हुए इसके बारे में बोलना चाहता हूँ कि जो वायरल क्लिप बनाई गई पुलिस स्टेशन में वो भी अनधिकृत बनाई गई और उसको व्हाट्सएप पे वायरल किया गया, ये कायदे के खिलाफ है, कानून के खिलाफ है। इसके लिए कायदे पातुर पुलिस स्टेशन ने उसकी भी जांच करके कार्रवाई करना चाहिए और मैं और हिदायत खां दोनों पातुर शहर में सामाजिक कार्य करने में और लोगों की मदद करने में हर वक्त तैयार रहते हैं, इसलिए हम लोग। शेवटी पुनः एक नजर प्रमुख घडामोडींवर। अवकाळी पावसासह गारपिटीमुळे अनेक जिल्ह्यात उडाला हाहाकार। एसपीच्या विशेष पथकाची मोठी कारवाई, 52 गोवंशाला दिले जीवदान। कृषी विद्यापीठात 70 पदांकरिता 16 केंद्रांवर घेण्यात आली परीक्षा। एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न। अखिल भारतीय खासदार चषक कबड्डी स्पर्धेत रोमहर्षक सामन्यांचा अनुभव। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।